स्वागत करता हूँ. काल एक वडली गोष्ट झाली आमच्या गोयात अशी ज्याच्याकडनं जाऊन एक वकील आपल्या क्लायंटा खातीर कोर्टाची ऑर्डर घेऊन वयता आणि पुलीस कोर्टाची ऑर्डर त्या वकिलाच्या हातात असताना त्याका धरून मारतात. मारतात तो असं मारतात की त्याचा जीव घेऊचा प्रयत्न करतात. त्याचे तकलेत दाणो मारतात. आज त्याच्या तकलेत सुजलेली असा त्याचं तोंड जबड जॉ तोडून उडयली पोलिसांनी मारून आणि त्याका इतलो मारला आज तो हॉस्पिटलात पडलो जाता. हे जाता आणि त्याच्या मागीर त्या वकिलाचेरूच पुलीस ताबडतोब एफ आय आर करतात. त्याच्या विरुद्ध एव्हिडन्स तयार करतात आणि हे सगळे जाता जेव्हा त्या वकिलाची बायल ह्या पोलिसांची कंप्लेन घेऊन येतात तिका खंयच न्याय मेळना. अशा परिस्थितीत सगळे गोयचे वकील जितले आसात तितले सगळे वकील रेडी झाले आणि इतले सिनियर सिनियर वकिलांका काल रातभर पोलीस स्टेशनात बसचे पडले. एक साधी रिक्वेस्ट घेऊन की त्या जे गुन्हेगार असतात त्यांचे एफ आय आर करा. इतले तास बसून लास्टाक शेवटी एफ आय आर झालो जाता. आय आमच्या मदी एडवोकेट शशांक नार्वेकर असतात. हांगासर हांव एडवोकेट श्रीनिवास खलप आणि एडवोकेट नितीन गांवकर. आम्ही हांव आता रिक्वेस्ट करता एडवोकेट नार्वेकर यांना की त्यांच्यानी प्रेसात सगळी डिटेल सांगची. गुड आफ्टरनून. हांव काँग्रेसचो म्हापशेचो ब्लॉक प्रेसिडेंट सोडून 16 वर्सां जाली प्रॅक्टीस करता. हायकोर्टान प्रॅक्टीस केला. गव्हर्नमेंट एडवोकेट म्हणून प्रॅक्टीस केला. प्रायव्हेट प्रॅक्टीस माझी म्हापशा चालू आसा. आणि ह्या 16 वर्सांच्या प्रॅक्टिसान हांवें असे पुलिसाचे अत्याचार एक ज्युडिशियल ऑफिसराचे अजून पर्यंत केन्ना पळोवंक ना. आम्ही जनरली बारीक सारीक इन्सिडंट्स असे आयकता की पुलिसान अमक्याक थापटायले अमक्याक मारले. म्हटल्यार पुलीस ब्रुटेलिटी कितें आसता ती काल खंयच्या इन्सिडंटान आमकां दिसता. हो जो डिस्प्यूट आसा दोन पार्टीच्या भितर तो डिस्प्यूट आसलो वीथ रिगार्ड टू एक अपार्टमेंट जितून कोर्टान एका पार्टीक ग्रांट केला पोझेशन त्या अपार्टमेंटान. ते अपार्टमेंटाचे पोझेशनान जेन्ना एका पार्टीक घालता दोन ऑफिसर इन युनिफॉर्म आणि दोन ऑफिसर इन सिव्हील त्या प्रिमायसिसाचेर वयता. दार धडायता. भितर बायल मनीस आसलेली. त्यांच्या वांगडा लेडी पोलीस ऑफिसर ना. तांकां क्रिमिनली इंटिमिडेट करून त्या प्रिमायसिसांसून वेकेट करपाची ट्राय करता. आतां जे ऑक्युपंट्स त्या घरान आसले त्यांच्यानी त्यांच्या एडवोकेटाक फोन केला. जो आमचो एडवोकेट गजानन सावंत आसा त्याका तिणे स्पॉटार येयलो तो फक्त इन्फॉर्म करपाक पुलिसाक की हे सिव्हील डिस्प्यूट आसा जितून ऑलरेडी कोर्टान ऑर्डर दिल्या. जी पार्टी इन्सिस्ट करता वेकेट करपाक प्रिमायसीस त्या पार्टीन ऑलरेडी अपील फायल केला म्हटल्यार त्या अपिलाचे स्टे ग्रांट जावंक ना. सो जो पर्यंत अपील फायल जाता आणि जो पर्यंत कोर्ट तुका रिलीफ दिना पुलिसाक थंय रायट ना वचून ह्या सिव्हील डिस्प्युटान इंटरफेर करपाक. दीस इज अ कॉमन आन्सर जे सगळ्या पोलीस स्टेशनान आमकां गावता. अमक्यांनी अमक्याचे पैसे घेतले अमक्यांनी अमक्याक त्रास केलो. द रेमेडी फॉर एनी डिस्प्यूट ऑफ दीस नेचर इज टू गो बिफोर द सिव्हील कोर्ट. पुलिसाचे हांगा कांयच काम ना. म्हटल्यार हे सगळे इग्नोर करून चार ऑफिसर थंय दोग जाण सिव्हिलान दोग जाण युनिफॉर्म घालून तांकां इंटिमिडेट करतात. आमचो जेन्ना म्हापशेचो एडवोकेट सावंत थंय पावता ताका पयली दोन थापटां मारून थंयसून धाडोवंक ट्राय करता. तो पळटा तेन्ना हो जो हेड कॉन्स्टेबल थंयसरलो आसा नांव हांव सगळ्यांची सांगता हेड कॉन्स्टेबल आहा तो एका व्हिडियोन क्लियर दिसता की तो कितें तरी वेपन सोदता
तेका मारपा खातीर तेणें कानाच्या वयर पयली त्या वेपनान तेका ब्लो दिला. इवन मेडिकल रिपोर्ट हांव तुमकां दाखयता कितें कितें तेका इंजरी जाल्या ती. तो इमिजिएटली अनकॉन्शियस जाता थंय. अनकॉन्शियस जाल्या मागीर खोटांनी तेका जमनीर तोंडार आनी आंगार चारूय ऑफिसर बेरहमीन सामके मारतात. इतले बेरहमीन मारता की तेजो जॉ फ्रॅक्चर जाला. तसोच तेका उखलून ड्रॅग करून ड्रॅग केला तेका जमनीचे रस्त्या वयल्यान आनी तेका उखलून गाडयेन घातल्या, पुलिसीच्या गाडयेन घातल्या. तेचे अख्खी फॅट शर्ट पॅन्ट सगळे पिजल्या. तसोच तेका पुलीस स्टेशनार व्हेला, उदीक मारला तेका आनी चार वरां थंय पुलीस स्टेशनार उबो दवरला. जो मनीस पुलीस कस्टडीन येता तेका पयली मेडिकलात धाडपाचे आसता. अरेस्ट काय तेंच्यांनी करूंक ना, तेका हाडला थंय उबो दवरला विदाउट असिस्टिंग हिम इन एनी वे. तसोच तेका उबो दवरतात. जशी न्यूज स्प्रेड जाली की अशे अशे इन्सिडंट झाला, आमचे जे एडवोकेट कोलिग्स आसा तेंच्यांनी थंय वचून तेका हेल्प केलो. सकाळी 11:15 जाल्लो हो इन्सिडंट. 6:30 जायसर मेडिकलात आमचो भाव पावना. वाटेर तेका वॉमिटींग झाले. तेका हॉस्पिटलान जेन्ना एडमिट केले पयली ऑब्जर्वेशनात दवरले. काल तेची सर्जरी झाल्या. तेका दोन स्क्रूज घातले आता जॉन रिफिट करपाक. ब्रेनान स्वेलिंग आसा, क्लॉट्स जावपाचे पॉसिबिलिटी आसा म्हणून तेका अंडर ऑब्जर्वेशन दवरला. एडवोकेटांचे आमचे जे प्रोफेशन आसा न्हू, ते आमच्या तकलेचेर म्हणजे आमचे ब्रेन आनी आमच्या तोंडाचेर चलता. हो जो एडवोकेट आता जाली म्हाका दिसता 16-17 वर्सां प्रॅक्टीस करता, त्या एडवोकेटान आपले फुडें काम कशें चलोवपाचे हो प्रश्न पडटा. दुसरी गोष्ट, जजीस, एडवोकेट्स आणि पुलीस हे तिनूय जे हात आसा हेंच्यानी वांगडा जस्टीस डिलिव्हर करपाचे आसता. हे जस्टीस डिलिव्हर करपाचे सोडून पुलीस जर एडवोकेटांक अशे बेरहमीन मारतले, जर आमी वचून तेंकां सांगता की अमके अमके इशू आसा, इट्स अ सिव्हील इशू, जाल्यार प्रोटेक्ट कोण करतलो गोंयच्या लोकांक, एडवोकेटांक जावं खंयचेय प्रोफेशनल आसो, म्हणल्यार प्रोटेक्शन कोण दिवपाक आसा. काल जेन्ना आमी म्हापसा एडवोकेट्स फोरमान मिटींग घेतली की अमके अमको इन्सिडंट झाला. इनफॅक्ट ज्या दिसा इन्सिडंट झाल्या आमकांय सिव्हिरिटी ह्या इन्सिडंटाची कळूंक ना, कित्याक इतले तेका इंटरनल इंजरी जातली. तेका तकली आमची सगळ्यांत दाट बोन आमच्या बॉडीन आसता ते तकलेचे आसता. तेका भितर मार ब्रेनाक मार बसप म्हणजे तेका सामको बेरहमीन धाडयला आणि येदो व्हडलो फुटो प्लॅंक घेऊन त्याच्या तकलेर मारला. इवन आमकां रियलाइज जावं ना की ती सिव्हिरिटी इतली आसतली, कित्याक पयलींचे फॅक्ट्स पुलिसान कितें केला, कोण इन्वॉल्व आसले हे आमकां हळूहळू कळूंक लागले. काल जेन्ना सांजची मिटींग घेतल्या तेन्ना आमी इमिजिएटली पुलीस स्टेशनार गेले, कित्याक ऑलरेडी एडवोकेट सावंताच्या फायलीन कंप्लेन लॉज केल्ली. तेंच्यांनी इनवर्ड करून सोडून आणि कांयच त्या कंप्लेनीक इन्वेस्टिगेशन करपाचे ट्राय करूंक ना, काय ना. आमी जेन्ना वाटेर आसले पुलीस स्टेशनार हे क्वेश्चन पीआयक विचारपाक, तेन्ना आमकां कळ्ळें की ऑलरेडी काउंटर एफआयआर म्हणजे काउंटर कंप्लेन जी कॉन्स्टेबलांनी फायल केल्या, त्या कॉन्स्टेबलाची एफआयआर अगेन्स्ट द एडवोकेट रजिस्टर झाल्या. हो क्वेश्चन जेन्ना आमी पीआयक थंय विचारलो, पयली 10 एडवोकेट आसले, 25 झाले, 30 झाले, 50 झाले, 200 एडवोकेट थंय पावले काल. आणि हांव रिस्पेक्ट दिता त्या सगळ्या एडवोकेटांक काल की त्यांच्यानी सगळ्यांनी सोडून थंय येले, कित्याक जर थंय पावूंक नासले जाल्यार काल एफआयआर रजिस्टर करपाक इंटरेस्ट नासलो त्या पीआयक. तेका जेन्ना विचारले थंय जाल्यार तेणे 3.5 वरां काढली थंय एफआयआर रजिस्टर करपाक. पीआय रजिस्टर करिना. त्याच्या मागीर डीवायएसपी येयलो, जो त्याचो सुपरवायझिंग ऑफिसर. त्याच्या मागीर तेणे एसपीक फोन केलो, तुम्ही एफआयआर रजिस्टर करपा खातीर सिनियरांक विचारता जाल्यार तुम्ही तुमचे काम तुमकां खबर ना अशें जाले. जेन्ना एक कॉग्निजेबल ऑफेन्स मेकआउट करता कोणूय कंप्लेनर, आणि ह्या हितून आमी 307 कंप्लेन केल्ली आसा. 307 इज अटेम्प्ट टू मर्डर विथ इंटेन्शन.
ये जेन्ना तुम्ही मेकआउट करता फर्स्ट थिंग दैट एनी पुलिस ऑफिसर हैज टू डू इज रजिस्टर द एफआयआर. दुखाची गोष्ट म्हणजे की ज्या पीआय आपले काम खबर ना तो कॅमेराचेर ऍडमिट करता की आपणेन धाडल्या ते ऑफिसरांक थंय कित्याक जाल्यार फ्लॅट वेकेट करपाक सामान काडपाक चार भुरग्यांचे सामान काडपाक पुलीस आमची जी पुलीस गोवा पुलीस आसा जाल्यार परवरी पुलीस स्टेशन कुरियर सर्वीस सुरू केला तुम्ही कर पॅकेजिंग सर्वीस केला सुरू की तुम्ही लोकांच्या घरा वचून लोकांचे सामान काढपाक हेल्प करता रस्त्यार पडलेले ऍक्सिडेंट झाले लोकांक पुलीस हातलाय ना आणि तुम्ही घरात वचून दुसऱ्यांचे सामान काढपाक असिस्ट करता असली फालतू कारणां देऊन आमकां 3.5-4 वरां थंय बसयला. जर तुम्ही आपापले रजिस्टर करपाक इतलो टाइम काढता जाल्यार तुम्ही हेची कंप्लेन करपाक कित्याक इतलो टाइम काढलो एक दिसाचो टाइम. आणि एक गोष्ट हे झाला परवरी पुलीस स्टेशन पुलीस कॉन्स्टिट्युएन्सीच्या ज्युरिस्डिक्शनान अजून पर्यंत आमकां लोकल एमएलएचो किंवा थंयसरल्या इलेक्टेड पंच असो सरपंच असो कोणाचे एक स्टेटमेंट ना असिस्टंट ना. होम डिपार्टमेंट जे सीएमच्या अंडर येतात त्यांचे एक स्टेटमेंट ना असिस्टंट ना. म्हणजे असे आता एव्हरी टाइम एफआयआर रजिस्टर करपाक जाय जाल्यार 100-200 लोकांनी पुलीस स्टेशनार वयचे पडले ना जाल्यार एफआयआर रजिस्टर जायना. असले जर ऍडमिनिस्ट्रेशन असा आणि असली जर पुलीस बिहेव करता जाल्यार कसले प्रोटेक्शन लोकांक गावतले वो क्वेश्चन आयज हांव सीएमाक जो लोकल एमएलए असा थंय जे पुलिसाचे डिपार्टमेंट असा डीजी सगळ्यांक हो क्वेश्चन विचारता की तुम्ही करता किती फक्त तुमचो एक कोण तरी आमचो प्राईम मिनिस्टर येता म्हणून तुम्ही सगळे सोडून सगळे लॉ अँड ऑर्डर सोडून तुम्ही फक्त त्याच्याच फाटल्यान लागतले बाकीच्या लोकांनी किती करपाचे आता या टायमा. आणि ही जी त्याची परिस्थिती झाली पण ऍडव्होकेटाची काल आम्ही फोर्स करून ते मॅटर क्राईम ब्रांचात हा डीवायएसपीचे आभार मानता की त्याने ते सोमते क्राईम ब्रांचात तरी ट्रान्सफर केले. इवन ती स्टेशन डायरीची एंट्री क्राईम ब्रांचात ट्रान्सफर करपाक त्यांच्यानी 40 मिनिटां काढली स्टेशन डायरीची एंट्रीची कॉपी आमकां दिवपाक. सकाळी आम्ही क्राईम ब्रांचान आयज विचारलं जाल्यार अजून पर्यंत फायल थंय पावना. क्राईम ब्रांच आणि पोलीस डिपार्टमेंट 24/7 चालू असतात त्यांना टाइम कित्याक लागता इतकं म्हणजे ते त्यांना प्रोटेक्ट करता हे सारखे क्लिअरली दिसून येतात. आणि हे असे कंटिन्यू ना जावचे पुढे कित्याक जर जे आम्ही प्रोटेक्ट करता लॉ त्याच मनशाकडे तुम्ही जर असे वागता जाल्यार पुढे आणि बाकीच्या लोकांची किती परिस्थिती जातली. इतर राज्यांनी आम्ही पळता माझे नाव हा ऍडव्होकेट जितेंद्र गावकर जनरल सेक्रेटरी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी. इतर राज्यांनी आम्ही पळता की ज्या ज्या वेळाचेर असो अन्याय पुलीस करतात त्यांना हेडलाईन येतात की कायद्याचे रक्षक बनले कायद्याचे भक्षक. आणि ही पहिली गजाल जशी आमच्या कलिगान म्हटलंय की पहिली गजाल की पोलिसांनी आदोगादांचेर हल्लो केलो त्या हल्ल्याच्या पहिली हा निषेध करता जाहीर निषेध करता. दुसरी गजाल 3.5 वरां आम्ही सगळे आदोगाद परवरी पोलीस स्टेशनचे रावले आमची मागणी असली की त्याचं रजिस्टर करा एफआयआर आणि त्या आरोपीत तुम्ही अरेस्ट करा इमिडिएटली कारण त्याने जो गुन्हा केलो अटेम्प्ट टू मर्डर असे म्हटलं की 307 त्याला खबर असली की हांगा ज्यांना तकले ज्यांना एका हत्येऱ्यान वार करता की तो मनीस मरू शकता म्हणून आणि तो पोलिसांना सगळी खबर असता की खंय कोणाच्या खंय किती मारीत झाल्यास मरू शकता म्हणून हो मारपी जो असा हाचो जर रेकॉर्ड जर पहिली काढून जर पळयलो जाल्यार तो पहिली सुद्धा क्रिमिनल ऍक्टिव्हिटी नसा आणि सस्पेंड झालेलो असा पहिली. सो अशा पोलीस कॉन्स्टेबलाक परतून सेवेन रुजू करून घेवप आणि त्याला परतून फ्री हँड दिवप जाय ते कर म्हणून तू कोणाकू मारू शकता असे काल आमकां जेन्ना आम्ही गेले पोलीस स्टेशनाचेर परवरी पीआयएचो बिहेवियर आणि डीवायएसपीचो बिहेवियर पळोवन तर आमकां कळ्ळे की ह्यांच्यानी त्याला फ्री हँड दिलो म्हणून कारण 3.5 वरां आम्ही एक तरणाटे आदोगाद आमच्या बरोबर सिनियर आदोगाद असले ज्यांचे केस विकले ही आदोगशी करता असताना
त्यांच्या सुद्धा उतराक त्या डिवाईस पिन किंवा पीआय मान देऊ ना. त्यांना सुद्धा ते 3:30-12 मेरेन आम्ही पोलीस स्टेशनचे असले आणि तुमचे हा सगळ्यांचे धन्यवाद करता की या सगळ्यात तुम्ही विटनेस म्हणून असले. जी जी घडणूक पोलीस स्टेशन घडली ही तुम्ही सगळ्या गोयच्या जनतेपर्यंत पावपाचे काम तुम्ही केले. तुमचे सगळ्यांच्या वतीने नाव तुमचे पहिले आभार मानता. असो इन्सिडंट आम्ही पहिले खूप फाट ऐकलंय की ज्यांना एक इन्सिडंट जाता, मारामारी जाता, कंप्लेंट जाता, काउंटर कंप्लेंट जाता. पण जे आदोगाद लोकांक न्याय दिवपाचो प्रयत्न करता आज अशा आदोगादांचेर जर हल्लो झालो जाल्यार फुडें फुडली स्टेप जर आम्ही पोलीस स्टेशनाचेर गेले जाल्यार आमची सेफ्टीचो प्रश्न पयलीं उबो रावतलो. आदोगादांनी कितें करपाचें त्याच्या व्यतिरिक्त जर जे सामान्य लोक असा ज्यांना न्याया खातीर आदोगादांकडे वयचो पडलो जाल्यार त्यांच्यानी कितें करपाचे. हिस्ट्री जर काढून काढून पहिली गेल्या 5 वर्षांची आणि आता नवी सरकार स्थापन झाल्या उपरांत जाल्यार लॉ अँड ऑर्डर हो खंयच दिसना. जितके इन्सिडंट झाले एका इन्सिडंटान पोलीस कन्क्लुजन मेरेन पावंक ना. सो माझी आमची पहिली मागणी असा की डीवायएसपी आणि पीआय एका सस्पेंड करचो कारण ह्या यांचे दोघांनी त्या आरोपीक शह दिवपाचे काम केला आणि कायद्यान अशी तरतूद असा की एका आरोपीक जर शह दिता दुसरो मनीस जाल्यार त्याच्यानी आरोप घालून त्याचेर कंप्लेन एफआयआर रजिस्टर करची पडटा अश्यो कायदो सांगता. जाल्यार आमची मागणी असा की पहिल्या सुवातीर डीवायएसपी आणि पीआय यांना सस्पेंड करचे, त्यांचे डिपार्टमेंटल इन्क्वायरी करची आणि जो आरोपी असा त्याका क्राईम ब्रांचान बेगीतल्या बेगीन अरेस्ट करचो कारण हो मनीस असो क्रिमिनल प्रवृत्तीचो असा आणि पहिली असे कारनामे केले असा आणि त्या तिघाय बरोबर तोय मनीस असा. सो त्या चौघांकूय अरेस्ट करचे कारण अजून आमचो ॲडव्होकेट भाव जीएमसीन असा त्याच्या जीवाक सुद्धा फाल्यां सकाळी धोको जाऊ शकता. सो हेचे सगळे गांभीर्य लक्षात दवरून सीएम जो पालकमंत्री असा गोय राज्याचो तेणे बाकीच्यो कामाकडे लक्ष घालचो पण ह्या गोष्टीकडे लक्ष घालचो आणि जे आरोपी असा त्यांना जेल बंद करचे आणि जे आरोपीक शह दिता त्यांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी करची त्यांना सस्पेंड करचे आणि या आदोगादांक आमकां न्याय दिवचो ही मागणी असा. आणि एक गोष्ट तुमकां सांगता. हांव ॲडव्होकेट श्रीनिवास कदम जनरल सेक्रेटरी काँग्रेस प्रदेश. ही जी कंप्लेंट जी असा ही सगळी गोष्ट झाली 8 तारखेक 8:12. हांव कंप्लेनाक कोण सांगता तुमकां ही कंप्लेन म्हज्या हातान आसा ना. तर ॲडव्होकेट असा ॲडव्होकेट गजानन सावंत त्याचो क्लायंट जो असा रिचर्ड पिंटो आणि ज्या मनशा खातीर पुलिसांनी हे सगळे कांड केले त्याचे नाव असा विजय कुमार समंती. गोवा पुलीस आता आपलो पुलिसाचो जॉब सोडून कोण समंती आणि कोण शर्मा आणि कोण गुप्ता यांच्या खातीर बाउन्सराचे काम करपाक लागल्यात. आणि गोयकारांचे कितें सामान्य गोयकार ज्यांना आपली कंप्लेन घेऊन पोलीस स्टेशनात वयता त्याचे कितें जाता. घेतात कंप्लेन, जातात एफआयआर रजिस्टर, त्याका कसली वागणूक मेळटा पोलीस स्टेशनात. जो आपली कंप्लेन गोयकार घेऊन गेलो मनीसे त्याचे कितें जाता. आयज यो फाल्यां यो 2-2, 4-4 वर्सां कंप्लेन अशी पडन आसतली कांयच जायना. जेन्ना स्वताच्या न्याया खातीर हक्का खातीर जेन्ना गोयकार मनीस वयता थंयसर तर ताका कितें वागणूक मेळटा. आणि हे जे कोण आसात त्यांच्या खातीर तुम्ही कोर्टाची ऑर्डर असताना एका गोयकार भावाच्या विवरान पुलीस आपूण वचून त्याका घरांसून भायर काढून त्याचे सगळे सामान उडोवपाक वयता. कितें चाललां
ही साधी गोष्ट ना या खातीर म्हणून आम्ही हांगासर प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात हे झाडाचे कांदी लागतात ती खंयची पावल्या पान मेन मुळाकडे वयचे पडटले. हेचो अर्थ जी ही जी सिस्टम आसा जी सुरवात सुरू ज्या जाग्यार जाता म्हणजे चीफ मिनिस्टराचे ऑफिस जो होम मिनिस्टर आहा थंयच्यान कितें तरी गडबड थंयच्यान कितें तरी चुकत गेला. तुमचे प्रशासनाचे हेचेर कांयच लक्ष ना अशें जाले. जर पुलीस कॉन्स्टेबल एक वकील जो ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणजे त्या पुलिसाचो सिनियर त्याका मारता इतली कॉन्स्टेबलाची हिंमत खंयच्यान येतात आणि कोणा खातीर ते कितें फ्री जाता त्याच्या फाटल्यान कितें आहा. आणि आयज 8 तारखे पासून आयज आम्ही हांगासर बसल्यात अजून त्या FIR झाल्या म्हणजे त्या गुन्हेगारांना अजूनही अरेस्ट केलेलो ना. आम्ही काल पहिले सगळे सिनियर ऑफिसर त्याका वाचवपाची त्यांच्या ट्राय कर कशेच रेडी नसले. 200 वकिलांना वयचे पडटा एक FIR करपाक. केन्ना भारताच्या इतिहासात ऐकला अशी गोष्ट? तुम्ही कसं केलं तुमका जेव्हा कळे बरे तुमका खबर नसले तरी धरले जेव्हा झाली गोष्ट आणि तुमका कळे तो वकील आणि हातात कोर्टाची ऑर्डर घेऊन येला दाखवपाक तुमका त्याला त्याचे अगेन FIR अजून पर्यंत. आणि हे किती सीएमक खबर ना 200 पैकी एकाय वकिलांक ते कळोवंक ना प्रेसार दिसोंक ना लाईव्ह चालू असले तुम्ही सगळे पत्रकार असले भीतर ज्यांचे हे सगळे अख्खे गोयात दाखवले किती चाललं ते. चीफ मिनिस्टर किती करतात गोवा पुलीस किती कोण प्राईम मिनिस्टर येलो म्हणून त्याचे सेक्युरिटी गार्ड म्हणून भोवपाक आहात वॉचमॅन तुम्ही काय तुम्ही हे बाउन्सर म्हणून भोवतात आणि इतर कामां करतात जाल्यार तुमकां मागीर पोसता कोण रे फुकट करता तुम्ही ही कामां. आणि हेची सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांत पहिली येता म्हणजे मुख्यमंत्र्याची. मुख्यमंत्र्यान ताबडतोब क्राईम ब्रांचच्या वकील पावच्या आधी खरे म्हणजे ह्या जितले दोषी आहात सगळे जण त्यांना सगळ्यांना सस्पेंड करूंक जाय. आणि हे जे पुलीस आसात ज्यांच्यानी हे बेकायदेशीर कृत्य केलेल्या खून करपाचा प्रयत्न केलेला त्यांना आत्ताच्या आत्ता अरेस्ट करूंक जाय. आणि जर तसे जायना जाल्यार तुम्ही त्या खुर्चेर बसपाक लायक ना. जर तुम्ही गोयकारांचे रक्षण करू शकना जाल्यार तुम्ही गोयकारांचो सीएम जावपाची तुमची पात्रता ना अशे आग्रह दिसता. काँग्रेस पार्टी किती स्टँड कायदो पाळलो जाऊ नये. 4 लोकांनी मिळून एका मनशाचो खून करपाचा प्रयत्न केलेला तकलेर त्याच्या दाणो मारून त्याची कवटी फोडून त्याला मारून उडोवपाचा प्रयत्न केलेला आणि ते सुद्धा कोणी जे ट्रेन्ड आहात या कामा खातीर सामान्य मनशान मारलेलं ना ज्यांना खबर आसा कसं मारलो काय मरतलो म्हणून त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे या कामाची एज अ पोलीस. आणि FIR झाला आता त्यांच्या विरुद्ध FIRची फुडली स्टेप किती अरेस्ट. FIR झाल्या उपरांत उरता किती डीआयजीची एक नोटिफिकेशन येल्या कित्याक आता प्राईम मिनिस्टरांची व्हिजीट आसा. डीआयजीची एक नोटिफिकेशन आसा की खंयच्याच ऑफिसरांक ह्या विकान हे 4-5 दीस दे आर नॉट सपोज टू टेक लीव. इच एन्ड एव्हरी ऑफिसर इन गोवा पुलीस इज ऑन ड्युटी सो देर इज नो क्वेश्चन की त्याका लिव्हर आसा काय
आणि वेदर इट इज सेंक्शन लीव ऑर अदरवाइज देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ टेकिंग लीव म्हणजे तो ड्युटेर असा जे सेक्शन रजिस्टर झाला त्याच्या अगेन्स्ट एफआयआर दॅट इज 307 इट इज अ कॉग्निझेबल ऑफेन्स द फर्स्ट स्टेप दॅट द पोलीस हॅज टू टेक वेन अ कॉग्निझेबल ऑफेन्स इज रजिस्टर्ड इज टू अरेस्ट टू डिमांड एज अ पार्टी पहिली म्हणजे एज ऍडव्होकेट एज पार्ट ऑफ मागचा ऍडव्होकेट फोरम आम्ही ऑलरेडी वो डिमांड केला त्यांच्याकडे की यू रजिस्टर एफआयआर कॅरी आउट अरेस्ट ऑफ ऑल दी अक्युज आणि सस्पेन्शन दाखवूच आहे ऑफकोर्स सस्पेन्शन कम्स अंडर डिफरंट प्रोसिडिंग विच इज विदिन फ्रेमवर्क ऑफ पोलीस त्यांचे डिसिप्लिनरी ऍक्शन असा त्याच्या अंडर येतात म्हटल्या अरेस्ट केल्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन कसे करतले ते सो अरेस्ट हे जावपाकूच जाय ते आपण केपेबल ना ते करपाक म्हणूनच त्यांच्यानी ते ट्रान्सफर केला क्राईम ब्रांचा आता परत 200 ऍडव्होकेटांनी क्राईम ब्रांचात वचून उभे राहायचे अरेस्ट करपाक आपल्या लोकांना प्रोटेक्ट करतो पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट इन द सेन्स दॅट ह्या पोलीस स्टेशनात न्हू पोरबरीच्या पोलीस स्टेशनात खूप असले इलिगलिटी ज्या कंप्लेंट्स अगेन्स्ट दिस पर्सन आणि बाकीचे चालूच असतात आणि एक ऍडव्होकेटाकूय जसेच मधी इलेक्शनाच्या पहिली एकट्याक उखलून मेल्लो ऍडव्होकेट शंकर भट्टे त्याकाय उखलून मेल्लो दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस इन दिस पोलीस स्टेशन एसपीचे ऑफिस त्या पोलीस स्टेशनाच्या वयर असा हायकोर्ट थंयसून 100 मीटराचेर आहा असेंब्ली कॉम्प्लेक्स 200 मीटराचेर आहा हे सगळे सिच्युएशन असताना पॉलिटिकल सपोर्ट असपाकूच जाय म्हणून आणि जर पॉलिटिकल सपोर्ट ना जाल्यार एटलिस्ट पॉलिटिकल वील ना की लॉ अँड ऑर्डर शुड बी एक्झिक्युटेड इन द राईट डायरेक्शन असे नॉट नेसेसरी की ते कोण मंत्री आणि कोण तरी सांगता त्यांना की तुम्ही असे पाळ घाला म्हणून नॉट नेसेसरी पण ज्यांना दिसता मंत्री कोण एमएलए असा त्यांना ज्यांना दिसता असे पोलीस करता तुम्ही एटलिस्ट तुमचे पॉलिटिकल वील दाखया ना हे स्टॉप करपाक त्यांना दम ना पडा एकट्या मिनिस्टराक एकट्या होम मिनिस्टराक चीफ मिनिस्टराक दम ना त्या पोलीस ऑफिसराक नाही पीआय कॉल करून सांगा की तुम्ही असे बंद करा म्हणून सध्या दिस शोज कंप्लीट लॅक ऑफ पॉलिटिकल विल ऑन पार्ट ऑफ दी ऍडमिनिस्ट्रेशन टू सपोर्ट This attack on a colleague of ours, Advocate Sawant, is very unfortunate, is very brutal and not expected from the police. First thing I would expect, generally I know the police work under pressure and generally I support the police in their activities and to protect them. But when they go overboard and they assault people, whether it's an innocent citizen or even if they assault a gunda, you cannot take law in your hands because we work in a system of democracy. And in democracy, it is rule of law and the courts which are set up to give justice. You cannot do street justice. You cannot do police station justice. This is not justice. And if then this kind of things are done, it is highly condemnable. I demand that strict action has to be taken against this police officer. Simply registration of an FIR is not sufficient. I will advise them if they come to me and that what should be done as the future steps. First thing you got to remember that this advocate has suffered serious injury. And the serious injury has not been because he fell down. Because you don't see any external injuries. It is he has been hit by a blunt object and because of that he has suffered internal injuries. He has been operated too. This clear attempt of murder of a man in uniform requires this man to be stripped of his uniform. You cannot allow this such kind of criminals in the police station to remain. And if it is, it will be a lawless state. So I demand that the Director General of Police should immediately place him under suspension. And then we will have a clear case where there will be true justice which will be done in the investigation. I also am surprised with the act of the police inspector, Anand Dhonkar. Why did he not register the FIR when the complaint came? What is the law? It is not a second FIR, this is a cross complaint. And the Supreme Court is very clear, when there is a cross complaint, the FIR must be registered. It is not because people had to bring pressure, lawyers had to assemble at midnight
and then finally buckle down and to register an FIR. This is not the way that the police station or a police officer should work. If the police wants to protect his own flock, it may be there is something bigger which this man may know. There may be certain secrets which this man may know, and that's why they want to protect him. It's not maybe just this incident. There may be a bigger game plan. He may be a big player at the police station. And I think we need to get to the root of this man and his activities and all the policemen who were involved in this assault on the innocent citizen who is our colleague. जर तुम्ही चालतंय जरी कॉल केला तर सर आणि त्या इन्सिडेंट आणि तुम्ही म्हटलं की सीएमकडे उद्या डी जी पीकडे उद्या अपडेट आय वॉज नॉट इन रेंज अँड आय हॅड गॉट टू कानाकाना सो देर वॉज नो नेटवर्क ओवर देर आय कुड नॉट स्पीक दो आय जस्ट हर्ड एडवोकेट शंकर फट्टे गिवन मी अ कॉल अँड रिक्वेस्टेड मी आय टोल्ड हिम आय एम आउट गोइंग फॉलिंग आउट ऑफ कव्हरेज अँड यू कुडंट गेट सिग्नल देर सो आय कुडंट स्पीक I didn't speak, and trust me, I don't require to speak to anyone. We want law to be followed. It's not that because I spoke or I pressurized, therefore the FIR was registered. It's a duty which the police has to register, and the Supreme Court also says if you fail to register, action would have to be taken against such police officer. Your Honor, also have a bar counsel, so are they taking any initiative? No, the advocates forum, which are from the different courts. Along with the North Goa district and the South Goa district association, the High Court association and the All India association, all of them have condemned, all of them are to have a meeting today, and the they are going to make a representation appropriately to all the departments including human rights to take action against all these officers. But they are all supporting the decision of the Mapsa advocates. I mean, apart from this, असे देशभर जे काही इन्सिडेंट जातात त्याच्यात कायद्यानं बदल करण्याची मागणी केलेली असतात फॉर प्रोटेक्शन ऑफ लॉ ते चालू नावा केलं त्यांची नावा सध्या एफआयआर त्याने एकच नाव घातलेलं बाकीचे अननोन म्हणून घातलं संदीप नाईक कामिन सॉरी महादेव नाईक या दोन युनिफॉर्म असलेले सेपरेट आणि दोन जे युनिफॉर्म घालत असले त्यांची नाव आम्ही अजूनपर्यंत कळून जी कंप्लेनंट असले ते शी वेन अ रिटन कंप्लेंट इज गिवन अगेन्स्ट फोर नेम्ड पर्सन्स यू कॅन इवन से लेट अस से महेश सरनेम नॉट नोन यू कॅन से दॅट यू कॅन नॉट चूज वन अँड लीव आउट द अदर्स सो वेन इट इज देअर एव फासी युअर नेम्स आर रिटन आउट यू मस्ट रजिस्टर द एफआयआर सेकंड थिंग व्हाट आर द इन्सिडेंट that apparently that they were trying to evict somebody out with the help of the police from the house. Police cannot go into civil matters. This is completely wrong. So this is not the jurisdiction of the police. And then try to protect their own man for having gone there. Why did he have to go there? In other cases, the police don't even go when people are shouting for help. But here the police goes to evict somebody out. And now when you have a complaint registered, you don't even want to register a complaint. This is wrong. PI has in fact on camera admitted yesterday that he was the one to send them there. So when he sent them, he should be knowing the name of the other two functions. No, this is where we are saying that. So why is it given as unknown? We are saying that that act is wrong. You can't say it like this. Anyway, what are the remedies we will follow up? Because you can't register with this and FIR and then say others are unknown. Yeah? थँक्यू. आणि राहुल.